चायनातली ही मूर्ती जर एवढ्या चांगल्या पद्धतीने जतन करू ठेवू शकतात तर आपण भारतातल्या मूर्त्या का जतन करू शकत नाही, आणि त्यामुळे आम्ही हा देखावा या ठिकाणी सादर केला. या देखावा महाराष्ट्रातला सर्वात मोठा देखावा असेल असं आम्हाला वाटतं. इथल्या भाविकांना पाहण्यासाठी एक महिना या ठिकाणी असणार आहे. जगभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात ज्या महापुरुषाची जयंती साजरी केली जाते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. या जयंती निमित्ताने बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी समाज प्रबोधन करणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. निरनिराळे देखावे साकारले जातात आणि मोठमोठ्या मिरवणुका देखील काढल्या जातात. त्याचप्रमाणे या महामानवाला वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक भीम अनुयायी अभिवादन करताना आपण पाहतो. भीम जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दांडेकर पूल चौकामध्ये भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे. अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं चायनामधील जैन बुद्धाची तब्बल 45 फूट उंच अशी भव्य दिव्य प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. कलाकार संतोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ही प्रतिमा साकारलेली आहे. तर बुद्धाची ही भव्य दिव्य प्रतिमा नेमकी कशी साकारण्यात आलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नमस्कार, जय भारत, जय संविधान. मी कलादिग्दर्शक संतोष संकर. आत्ता आपण दांडेकर पूल चौकामध्ये अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं एक भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखावा उभा केला आहे याच्या अगदी समोर उभे आहोत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या दांडेकर पूल चौकातली मोठे देखावे आणि मोठ्या प्रमाणात भीम फेस्टिवल भरवण्याची आहे. पण गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मऊ येथील एक प्रचंड मोठ्या प्रमाणातली त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारली होती, आणि यावर्षी चायना येथील जायंट बुद्धा या बुद्धाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. या बुद्धाची मूर्ती एका शिल्पामध्ये तयार केलेली आहे डोंगर पोखरून, आणि जगातली सगळ्यात मोठी भव्य दिव्य असणारी ही मूर्ती एकाश्म शिल्प म्हणून ओळखली जाते. युनेस्कोमध्ये किंवा जागतिक वर्ल्ड हेरिटेजमध्ये या मूर्तीची नोंद आहे, आणि ही मूर्ती या ठिकाणी साकारावी किंवा याचं प्रतिकृती या ठिकाणी उभी करावी अशी माझी एक विनंती मी मंडळाला केली, आणि इमिजिएटली मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष तानाजी ताकपिरे यांनी त्याला होकार दिला. आज भारतामध्ये अनेक लेण्या म्हणजे हजारो लेण्या आणि स्तूप आहेत. सम्राट अशोकाच्या कालखंडात सम्राट अशोकानं 84,000 लेण्या आणि स्तूप या भारतात आणि जगभराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात उभ्या केल्या. जगभरात त्या लेण्यांचं संगोपन होत आहे, त्या लेण्या जपून ठेवल्या जातात, त्या लेण्या जतन करण्याचं काम केलं जातं. वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्याच्याकडे बघितला जातो, तो वारसा म्हणून. परंतु भारतामध्ये या लेण्यांवरती अतिक्रमणं झालेली आहेत, या लेण्यांचं विद्रुपीकरण झालेलं आहे. एकही स्तूप एकही लेणी पूर्ण स्वरूपात आपल्याला दिसत नाही, त्या ठिकाणी काही ना काही तोडफोड झाली आहे, काही ना काही झालेलं आहे. तर या ठिकाणी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा आपलं आर्काईव्ह डिपार्टमेंट असेल यांच्यासाठी आम्हाला एक विशेष संदेश द्यायचा आहे की या ठिकाणी चायनातली ही मूर्ती जर एवढ्या चांगल्या पद्धतीने जतन करू ठेवू शकतात तर आपण भारतातल्या मूर्त्या का जतन करू शकत नाही, आणि त्यामुळं आम्ही हा देखावा या ठिकाणी सादर केला. मी यापूर्वी सैराट, फँड्री, कासव, नीळकंठ मास्तर, सूर सपाटा किंवा सुमित्रा भावे ज्या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शिका आहेत त्यांच्या सर्व चित्रपटांचं कला दिग्दर्शन असेल, नृत्य दिग्दर्शन असेल केलेलं आहे. सैराट पँड्रीनंतर एक वेगळ्या पद्धतीची उंची मला मिळाली, आणि हे सगळं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं करू शकलो असं मला स्वतःला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं तर जगामध्ये सगळ्यात मोठी जयंती ज्या महापुरुषाची जयंती होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात साऊंड लावला जातो, वेगवेगळे कार्यक्रम केले जाते, प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, नाचण्याचे कार्यक्रम होतात आणि वाचण्याचेही कार्यक्रम होतात. तर या सर्व याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा प्रबंध लिहिला
ज्या प्रबंधावरती खऱ्या अर्थाने रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये जागृती व्हावे आणि जागतिक वारसा असणाऱ्या या सगळ्या वस्तू आहेत, ज्या वास्तू आहेत, मग लेण्या आहेत, गड आहेत, किल्ले आहेत, याचं जतन व्हावं याच्या एक प्रमुख हेतूनं हा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. हा देखावा, याची उंची साधारण 45 फूट आहे, याची लांबी साधारण 60 फूट आहे आणि याची रुंदी जवळजवळ 45 फूट आहे. तर हा एक प्रचंड मोठा देखावा आहे जो जनमानसात फक्त जागृतीसाठी जातो आहे की ज्या ज्या ठिकाणी ज्या जागतिक वारसा आहे आपला, ज्या पुरातन वास्तू आहेत, त्या जतन केल्या पाहिजेत याचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी ह्या देखाव्याचं सादरीकरण आम्ही सगळेजण करतो. कारण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर माझ्यासारखे कलाकार हे कितीही कलावंत असले तरीसुद्धा ते कुठंतरी एका गावात विशिष्ट ठिकाणी पडलेले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधानिक अधिकार दिला, जी मूल्य दिली, त्या मूल्याच्या आधारावरती आज आम्ही या जगामध्ये स्वतःची कला दाखवू शकतो. आणि जे काय आहे, म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कारांपासून अनेक पुरस्कार, 150 पेक्षा जास्त पुरस्कार मला कला दिग्दर्शन किंवा नृत्य क्षेत्रात मिळालेले, ही त्या बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यही आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या आणि समाजाचं काही ना काही देणं लागतो, एक सामाजिक भान ठेवून आपण त्याच्यासाठी काहीतरी करू या पवित्र हेतूनं, उद्देशानं या ठिकाणी हा देखावा मी गेली 2 वर्ष साकार करतो आहे. 1 महिना आम्ही कंटिन्यू या ठिकाणी माझी सगळे सहकारी, माझे सहकारी बाबा ललकारे हे शिल्पकार आहेत आणि आमचे सर्व सहकारी, गेली 1 महिना आम्ही पूर्णपणे या ठिकाणी या देखाव्यासाठी काम करतो आहे. हा देखावा लोखंडी स्ट्रक्चर आणि POP मध्ये बांधला गेलेला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून जागतिक लेवलला, म्हणजे भारताची ओळख जगामध्ये बुद्धाच्या रूपानं आहे. भारत हा बुद्धाचा देश आहे. आता आपले पंतप्रधान मोदीसुद्धा जगात सगळीकडे सांगतात की भारत ही बुद्ध की भूमी आहे. परंतु प्रत्यक्षात बुद्धाची भूमी असूनही या ठिकाणी बुद्धाच्या सर्व मूर्त्या तोडण्याचं काम, फोडण्याचं काम या ठिकाणी अनेक ठिकाणी केलेलं आहे. तर हा वारसा हा जतन केला पाहिजे या हेतूनं या ठिकाणी दांडेकर पूल चौकामध्ये हा देखावा सादर केलेला आहे. मागच्या वर्षी जो देखावा केला होता तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा देखावा होता आणि यंदाच्या वर्षीही या देखावा महाराष्ट्रातला सर्वात मोठा देखावा असेल असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी ही एक मूर्ती उभी केलेली आहे. ही मूर्ती या ठिकाणी इथल्या भाविकांना आणि इथल्या सगळ्या भीमानुयायांना, बुद्ध अनुयायांना पाहण्यासाठी 1 महिना या ठिकाणी असणार आहे. या देखाव्याला आपण सर्वांनी देखाव्याला भेट द्यावी आणि या देखाव्याच्या संदर्भातली जनमानसात एक उत्सुकता जी आहे त्या संदर्भातली किंवा जागृत आहे त्या संदर्भातली आपण सर्वांनी या ठिकाणी या देखाव्याला भेट देऊन लोकांमध्ये जागृती आणावी अशी विनंती करू.